तो तो हो तर जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो खूप जागणी होती की यार डिझाईन तू फक्त सांगतोय तर कधी देणार मटेरियल वगैरे तर फायनली आज जो काय असेल तर इथून आपला प्रवास सुरू होतोय तर इथून पुढचे जे काही व्हिडिओज असतील तर सगळे आपल्या ग्रामपंचायतवर असतील तर जोपर्यंत इलेक्शन संपणार नाही तोपर्यंत ओके तर जे काही फाईल्स असतील मटेरियल असेल जे काही डिझाईन्स असतील रेट किती घ्यायचे काय नाही सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि हेच एक दोन दिवस तुमच्या खूप इम्पॉर्टंट आहेत ओके कारण सात तारखेपासून जे काही चिन्हाचं वाटप होईल त्याच्यानंतर मग भरपूर सारे कामं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतील तर त्याच्यासाठी आधी तुमच्याकडे डाटा स्टोअर करून ठेवा सगळा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला पुढचं जे काही माणूस असेल त्याला प्रेझेंट करता येईल आणि जर तुम्हाला प्रेझेंट करता येत नसेल तुम्हाला रेट किती घ्यायचा ते समजत नसेल डिझाईन कोणत्या द्यायचं समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार करायला आणि तुम्हाला सगळे एक्सप्लेन करून व्यवस्थित या ठिकाणी सांगून देईल बाकी आजच्या व्हिडिओला तुम्हाला लाईक्स करायचे ते आहेत लाईकचं टार्गेट तुम्हाला ठेवलेलं मी पाचशे लाईक्स तर पाचशे लाईक कंप्लीट केल्याच्या नंतर ह्याची जी काही एडिटेबल पील एल फाईल असेल तर ती मी देईल म्हणजे तुम्ही नाव वगैरे या ठिकाणी चेंज करू शकता अशा पद्धतीची तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करायच्या आहेत आणि सोबतच लाईकचं जे काही टार्गेट असेल तेवढं कंप्लीट करायचं आणि हे सगळं कर्ते सगळ्यात महत्त्वाचं काम विसरायचं नाही ते म्हणजे चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन तुम्हाला चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं ओके तर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तर ते म्हणजे तुम्हाला अडचणी जर येत असतील आणि समजा तुम्हाला वाटत असेल की अरे मी आता कोणाला विचारू किंवा माझा जो काही प्रॉब्लेम असेल कुठं शेअर करू तर सरळ सगळ्या इंस्टाग्रामला यायचं आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर मला तुम्ही मेसेज वगैरे करू शकता तर माझी इंस्टाग्राम आयडीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आणि सोबतच वर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि तुमच्या जे काही अडचणी असतील तर सगळ्या अडचणी या ठिकाणी आल्याच्या नंतर मला तुम्ही या ठिकाणी सांगू शकता सोबतच त्या ठिकाणी आपल्या जे काही पोस्ट वगैरे असेल तर सगळं तुम्हाला या ठिकाणी आयडी खुली दिसून जाईल तर या ठिकाणी तुम्ही सगळं चेकआउट करू शकता काय अडचणी असेल तर सगळं या ठिकाणी तुम्ही मला सांगू शकता ओके तर असं इन्फॉर्मेशन आहे आता राहतो प्रश्न मटेरियलचा तर मटेरियल मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आणि फाईलला पासवर्ड दोन्ही लावलेले आहेत एल पीला पासवर्ड आहे आणि पिनचे मटेरियलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलून सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही मागच्या व्हिडिओच्या चार पाच व्हिडिओला मी फ्रीमध्ये मटेरियल दिलं होतं तर वॉच टाइम एकदम भंगार होऊन गेला त्याचा तर व्हिडिओ बनवण्याचा फायदाच काय होत नाही मला त्याच्यामुळे मी पासवर्ड टाकलेला आहे आता सांगतोय पासवर्ड मी बोलून सांगणार आहे ओके तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा मी कुठे बोलून सांगून देईल पासवर्ड तर अशा पद्धतीची जी काही डिझाईन असेल तर ती आज आपण क्रिएट करणार आहोत तर मी या ठिकाणी तुम्हाला क्लॅरिटी दाखवतो तर क्लॅरिटी तुम्ही बघू शकता कसली जबरदस्त पद्धतीची डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे आणि वर तुमचा भाऊ सुद्धा या ठिकाणी बसलेला आहे सोबतच जे काही पेंजेस असेल बॅकग्राऊंड असेल एकदम खतरनाक फुल एच डीमध्ये सगळं जे कंटेंट मी माझ्या कस्टमरला प्रोव्हाइड करतोय तर ती मी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करतो त्याच्यामुळे बिंदास टेन्शन घ्यायचं नाही एकदम जबरदस्तमध्ये ओके तर ही झाली याची डिझाईन म्हणजे आज देतो ती आणि ही आहे आपली उद्याची डिझाईन ओके तर या ठिकाणी बघू शकता कसे एकदम जबरदस्त दिसत आहे का नाही तर त्याच्यामध्ये आपले मॉडेल आहेत प्रदीप भाऊ आणि तुमचा भाऊ सुद्धा या ठिकाणी आहे ओके तर अशा पद्धतीची डिझाईन आहे ही उद्याच्याला येईल आणि ही तुम्हाला मी आज दिलेली आहे ओके तर ही आजी काही डिझाईन असेल स्क्रीनवर दिसत आहे तर हिची जर तुम्हाला एडिटेबल पिल फाईल पाहिजे असेल तर पाचशे लाईक ह्या व्हिडिओला करून टाकायचे झाल्याच्यानंतर लगेच मी जे काही फाईल असेल तर ती या ठिकाणी अपलोड करून टाकेल ओके बाकी जे काही मटेरियल असेल तर सगळं तुम्हाला या ठिकाणी मी प्रोव्हाइड केलं तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता चला आपल्याला जायचं तर डिझाईन करायला तर डिझाईनला जाण्याच्या आधी सगळ्यात पहिले एक इंटरनेट असेल तर बंद करायचं आहे आणि पिक्सल ॲप तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे ओपन केल्या केल्या नेहमी प्रमाणाच्या पच आहे इंटरफेस येईल तर या इंटरफेसला तुम्हाला खोडायचं आहे त्याच्यानंतर डबल चौकोनर जाऊन कलर्समध्ये जायचं आहे आणि आपला जो काही पांढरा रंग असेल तो मला या ठिकाणी बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचा सेलेक्ट झाल्याच्यानंतर इथं जायचं आहे आणि इथं गेल्याच्या नंतर इमेज साईज ओके एक मिनटं थांबा चुकलं आहे थोडंसं तर हे जे काही कलर असेल ना तर कलर बदलण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का हे डिलीट करायचं डिलीट झाल्याचं नंतर रिसाईजवर आहे जर तुम्ही आधी कलर बदलला आणि मग रिसाईज करायला आलात ना तर ते काय होईल माहिती आहे का एरर येतो एक तर तो एरर तुम्हाला दिसेल जर तुम्ही केला असेल तसं कधी तर ओके तर अशापद्धन पहिले रिसाईज करायचं आणि मग जो काही वाईट बॅकग्राऊंड असेल तो टाकून घ्यायचा इथं प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे आणि मग तुम्हाला काय करायचंय जे काही फोल्डर दिलं असेल तर ते फोल्डर या ठिकाणी ओपन करायचं ओके तर फोल्डर ओपन केल्याच्या नंतर तुमच्या पुढे काहीच शादचं एंटरबईस राहील तर सगळ्यात पहिले जे बॅकग्राऊंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे तर जे काही पिन जे असेल बॅकग्राऊंडला लावलेले मिशन मिशनवाली तर ती मी या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला सेटअप करून दिलेला त्याच्यामुळे जास्त काही करायची गरज नाही सगळ्यात पहिले बॅकग्राऊंड या ठिकाणी घ्यायचं बॅकग्राऊंड लागल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता तुम्हाला सगळ्यात पहिले ही एक पेंज असेल खाली दिलेली ओके तर ही पेंज तुम्हाला या ठिकाणी काय करायचं ॲड करायचंय आता हे दोन पेंज ॲड झाल्याच्या नंतर हिला लॉक करू नका इथं प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि तुमचा जो कोणी मॉडल असेल म्हणजे ज्याची कस्टमरची ऑर्डर असेल किंवा तुमचं घरचं कोणी थांबलं असेल तर त्याचा तुम्हाला फोटो घ्यायचा आणि फोटो तुम्हाला काय करायचं काही अशा पद्धतीने या ठिकाणी सेट करायचा आहे आणि हा जो काही वाईट पट्टी आपण घेतली असेल तर ही तुम्हाला काय करायचं त्या फोटोच्या वर नेऊन टाकायचं म्हणजे काही अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला कटिंग वगैरे करायची काही गरज या ठिकाणी पडणार नाही झालं प्लसवर क्लिक करून जायचं फ्रॉम गॅलरीवर आणि मग तुम्हाला काय करायचं मी जो काही तुम्हाला डायलॉग प्रोवाईड केला असेल किंवा जो काही मेसेज जी म्हणा काय म्हणायचं ते म्हणाले टेक्स्ट जी तर ही तुम्हाला या ठिकाणी काय करायचं परफेक्टली अशा पद्धतीने सेट करून टाकायचं ही बसल्याच्या नंतर परत इथं क्लिक करायचं आणि मग तुम्हाला काय करायचं आहे वरच्या कॉर्नरमध्ये जो पट्टी असतो हो, तर ही आपण पट्टी या ठिकाणी दिलेलं आहे मिशन दोन हजार बावीसवाली वाली ओके तर ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऍड करून आहे मग ही ऍड झाल्याच्या नंतर आता तुम्हाला एक काम काय करायचं माहिती आहे का चिन्हाचं जे काही वाटप असेल तर, तर ते ऑलरेडी या ठिकाणी अजून झालेलं नाही आहे सात तारखेपासून होणार आहे ते तर त्याच्या आधी आपण डेमोसाठी डिझाईन म्हणून बनवलं आहे तर पण आपला जो काही मास्टरचा लोगो असेल तर तोच रवी भाऊचा चिन्ह म्हणून या ठिकाणी टाकलेला आहे तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे जे काही असेल तर तुम्हाला त्याच्या खाली मग त्याची जी काही निशाणी असेल तुमच्या घरच्यांची तर ते निशाणी द्यायची आणि ते निशाणी नाव काय करायचं तुम्हाला बोल ठेवायचं आणि त्याच्यानंतर बाकीच्या छोट्या पॉईंटमध्ये तुम्हाला या चिन्हासमोरील बटन दाबून असं ब पद्धतीचं जे असतं तर ते तुम्हाला मॅटर टाईप करून घ्यायचं मग हे झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं अजून एक काम असतं याच्यामध्ये तर हीवाली जी काही पट्टी असेल तर ही तर हिचा सेपरेट व्हिडिओ येईल किंवा सेपरेट पी पी एल फाईल मी प्रोवाईड करून टाकेल तुम्हाला कारण शंभर टक्के लागणार आहे प्रत्येक उमेदवाराला तर त्याचा वार्ड क्रमांक असेल किंवा पसंती क्रमांक जो काय असेल तर तो तुम्हाला इथे टाकायचा त्याच्यानंतर मॉडलचं तुमचं नाव जे काही काय असेल तर ते नाव आणि त्याचं जे काही चिन्ह असेल तर चिन्ह अशा पदची पट्टी, पट्टी असते तर हे मी तुम्हाला सेपरेट देऊन टाकेल त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तर एवढं करायचं ओके आता एवढं झाल्याच्या नंतर काय असतं माहिती आहे का जो कोणी साधा उमेदवार असेल म्हणजे फक्त सदस्य होणार असेल तर त्या सदस्याला काय करावं लागतं जो कोणी सरपंच पदासाठी थांबलेला माणूस असेल ते सुद्धा पब्लिकसाठी करावं लागते तर त्याचा जो काही फोटो असेल तर तुम्ही तुम्हाला काय करायचं काय अशा पद्धतीनं मी माझा जसं फोटो टाकला का ना तर अशा पद्धतीनं त्याचा फोटो तुम्हाला कॉर्नरला या ठिकाणी सेट करावा लागेल तर अशा पद्धतीची असती एक सदस्यवाली डिझाईन वॉल मटेरियल मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथं गेल्याच्या नंतर घेऊ शकता आणि जो काही पासवर्ड असेल तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे पाच 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 म्हणजे पंचावन्न पंचावन्न अशा पदचा जो काही पासवर्ड असेल तर तो मला टाकायचा आहे पाच चार वेळेस टाकून तुम्ही जी काही फाईल असेल तर ती ओपन करू शकता पासवर्ड मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि बाकी आता हिची जी काही एडिटिंगवाली किंवा एडिटेबल जी पी एल पी फाईल असेल तर ती सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक अट आहे तर ती म्हणजे जे काही पाचशे लाईकचं टार्गेट असेल तर ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि दुसरी अट अशी आहे ती म्हणजे की ही डिझाईन तुम्ही बाहेर चाळीस रुपये पन्नास रुपये प्रमाणे विकायची नाही आहे तर स्वतः मी ह्या डिझाईनचे दीडशे रुपये घेतो आहे आणि मी सगळं कंटेंट या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो आहे तर त्याच्यासाठी की बाबा तुमचा पण थोडंसं फायदा हो आणि ज्यांना कोणाला जास्त जमत नाही तर त्यांचं सुद्धा थोडीशी अर्निंग हो तर ह्या येतून जर मला कुठं दिसून आलं की माझं जे काही मटेरियल असेल ते कोणीतरी विकत आहे किंवा कोणीतरी कमी फाईल कमी रुपयामध्ये ती फाईल प्रोवाईड करते किंवा डिझाईन देते आहे असं जर मला कुठं दिसलं तर मी जे काही फाईल देणार असेल तर मी कळा फाईल देणं या ठिकाणी बंद करून टाकेल आणि जे काही पेड फाईल्स असतील तर ते तुम्हाला पेड फाईल्स या ठिकाणी घ्यावं लागतात तर बाकीचे जे काही डिझायनर असतील युट्यूबाले तर ते कोचिंग क्लासेस घेत आहे त्याच्यानंतर कोणी काही कोणी काही अशा पद्धतीनं करत आहे आणि ते पैसे घेतात तुमच्याकडून ते शिकवण्याचे पण मी या ठिकाणी तुम्हाला सगळं फ्रीमध्ये आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला फाईल्स देतोय जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहिजे नसेल तुम्हाला सुद्धा जर पेड सर्विस घ्यायची असेल तर मी जे काही रेट असेल तर ते रेट मी लवकर डिस्प्ले करून टाकेल मग तुम्हाला तशा पद्धतीने या ठिकाणी खरेदी करावं लागेल ओके तर जर हे सगळं तुम्हाला जर करायचं नसेल तर जे काही फाईल असेल तर तिच्या रेट व्यवस्थित घ्या आणि डिझाईनचं जे का मटेरियल देतो ते सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी डाउनलोड करा आता कोणी खाली कमेंट करू नका की पासवर्ड कुठं आहे हे दिलं नाही ते दिलं नाही म्हणून जेवढं देतो आहे तेवढं सफिशियंट आहे असं मला वाटतं कारण मी स्वतः वर्क करतोय पाच घंटे जातात ते डिझाईन करायला आणि तुम्हाला एकदम फ्रीमध्ये देतोय तर जेवढं मिळतंय तेवढं ओके आहे त्याच्यात तर समाधानी राहायला शिकून घ्या तर पुढचा जो काही व्हिडिओ असेल तर तो याच्यापेक्षा चांगल्या डिझायनर होईल तुमचा सपोर्ट कसा येतो काय नाही त्याची मी वाटच बघतोय बाकी मग मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र